आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 363 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 437 जणांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज या 363 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 20,633 झाली आहे. यामध्ये 5,562 रुग्ण हे उपचार घेत असून 14,694 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 377 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या 363 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 106, कल्याण पश्चिमेतील 71, डोंबिवली पूर्वेतील 91, डोंबिवली पश्चिमेतील 57, मांडा टिटवाळा येथील 6, मोहना येथील 31 तर पिसोली येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 151 रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, 16 रुग्ण हे हबब सावळाराम महाराज क्रीडा संकुलामधून, 8 रुग्ण बाज आरार रुग्णालयामधून, तसेच 8 रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत. कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.